काँग्रेसचे माजी अध्यक्ष व विद्यमान खासदार राहुल राजीव गांधी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा देत त्यांच्या अटकेच्या शिक्षेस स्थगिती दिल्याने देशभर या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीनेही शिरूर कोर्ट परिसरात तालुका अध्यक्ष वैभव यादव व पदाधिकाऱ्यांनी सर्वांना पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऍडव्होकेट किरण आंबेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अमजद पठाण, तालुका सरचिटणीस फैजल पठाण, किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष रामदास थोरात, अनिल गायकवाड, रवींद्र साळवे, राजेंद्र सोमवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी. पाहुयात. राहुलजी गांधी यांच्यावर जे अन्याय केलं होतं त्यास खऱ्या अर्थाने त्याला न्याय भेटलाय. आम्ही आज कोर्टाच्या शिरूर कोर्टाच्या आवारात येऊन इथं जे कायद्याचे जे कायदा मानणारे संविधानाला मानणारे जे लोक आहे त्यांना सर्वांना आम्ही पेढे वाटून पेढे भरून त्यांचा सन्मान केलेला आहे, पेढे भरून त्यांचा कौतुक केलेलं आहे, पेढे भरून आम्ही विजय उत्सव केलेला आहे. आणि आज आम्हाला कुठेतरी कळतं आहे का या देशात आपल्याला सुप्रीम कोर्टाने आज न्याय जो दिलेला आहे, सत्यमेव जयते हेच वाक्य जे आज अख्ख्या देशात फिरतोय, सत्यमेव जयते, राहुल गांधी जिंदाबाद. खरं तर आम्ही प्रथम सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो का जो सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो अगदी योग्य दिलेला आहे. खरं जर पाहिलं तर उभा देश पाहतोय की ह्या सरकारचं काय चाललंय. मग सर्व मोदी नावाची जी माणसं आहेत ही सगळी चोर असा शब्द वापरल्याबद्दल आमचे नेते राहुलजी गांधी, आमचे नव्हे तर आपल्या देशाचे नेते राहुलजी गांधी यांनी बोलल्याबद्दल गुजरात सरकारने जो त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी यांनी धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने योग्य तो निकाल दिलेला आहे. खऱ्या अर्थानं भाजप सरकारचं जे चाललेलं सोडाचं राजकारण, कुठंतरी एखाद्या नेत्याचं चाललेलं खच्चीकरण हे करीत असताना खऱ्या अर्थानं ज्याला आपण न्यायदेवता मानतो अशा न्यायदेवता म्हणजे त्या कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तो अगदी योग्य निकाल दिलेला आहे. अख्ख्या जनतेच्या हिशोबाप्रमाणे किंवा देशाचा जो नेता आहे त्याच्यावरती नको ते विधान केल्याबद्दल भाजपने त्याच्या खऱ्या अर्थानं त्याची पार्श्वभूमी कोर्टाने अगदी अंतकरणापासून पडताळणी केली आणि हे चुकीचं आहे. भाजपवाल्यांनी राहुल गांधीवर केलेला अन्याय आरोप हा चुकीचा आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर खऱ्या अर्थानं न्यायदेवतेने बरोबर तो निकाल दिलेला आहे. आणि म्हणून तो निकाल दिल्याबद्दल आज आम्ही सर्व शिरूर तालुक्यातील काँग्रेस पार्टी कोर्टामध्ये जाऊन नेत्याचा आनंद उत्सव साजरा करण्याकरता आम्ही सर्व पदाधिकारी काँग्रेसच्या शिरूर तालुक्यातून उपस्थित झालेलो आहेत.